आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्यात. हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा त्यांना संस्थेनेच घेतला. याच्या देखील जेवढे इंटरव्ह्यू दिले तेवढे तुम्ही घेणार होता तेव्हा इतर कोणत्या पत्रकारांना संकेत द्या घेतात. मोदी इतर कोणालाही संकेत देणार तुम्ही घेणार का? हो नक्की घे नका नाही. पण मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीचे प्रश्नाची उत्तरं देता येत नाही हे आपण संसदेमध्ये पाहिलंय बाहेर पाहिलं. गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची झाली छाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर. ती छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो बरं का? पण त्याचं मोजमाप खरं आलं. पण अशा 56 इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तर दिली नाही. हे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सर कल जो आपने आरोप किया था उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे है वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक स्टेबिलिटी है वो हिल गई है वो जाकर इलाज करे. बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती. लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते. कहाँ से आया पैसा? ये कौन सी ठेकेदार कौन सी कंपनियां हैं जो आपको बार बार पैसे दे रहे हैं? आपका हिसाब कहाँ है? चैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है? ऑडिट क्यों नहीं किया है? धंधे के बदले या धंधे के बदले में चंदा, चंदा के बदले में धंधा, यही चल रहा है ना? आप उसके बारे में जवाब दीजिए. हमारी मानसिकता क्या है? हमें कौन सी बीमारी है जनता तय करी. आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है, भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया अपने महाराष्ट्र. श्रीकांत शिंदे यांनी काल असं म्हटलं की ही विसंगती आहे की ते छोट्या घोटाळ्यामध्ये अडकले ते आमच्या घोटाळ्यामध्ये पत्र भेटले असं. ते नक्की सुशिक्षित आहेत ना? बालराजे त्यांना लिहिता वाचता येतं ना? म्हणजे असं ऐकलं की ते हाडवायचे की माणसांची त्यांनी कधी हाड तपासली की जनावरांची तपासली ते पहा. मला कोर्टानं जेव्हा सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला ते त्यांनी वाचायला पाहिजे. आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना या बाळगाजांना कळेल. माझा त्यांना सरळ प्रश्न होता, आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर 500 ते 600 कोटी गोळा केलेत की नाही त्याने सांग. त्यांचा जो आतापर्यंत 10 वर्षातला विशेषतः 7-8 वर्षातला जो हृदयपट्टी आहे अनेक कार्यक्रमामध्ये ती 100 कोटीच्या वर आहे. अनेक कार्यक्रम, अनेक घोषणा, कोट्यावधी इथे वाटले तिथे वाटतोय, 500 गाड्यांचे पैसे दिले, या गाड्याचे 100 कोटीच्या वर खर्च आहे. ऍडव्होकेट नितीन सातपुते आणि रिसर्च कंट्रोलर की धर्माचे आयुक्तला केले. आपण त्याच्यावर का बोलत? नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली. इधर उधर की बात करो, इधर उधर की बात नाही चले. माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे, तुम्हाला हे पैसे कोणी दिले? त्या जनगेदारांची नावं जर तुम्ही देणार नका आम्ही देऊ. आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांची कोणती कामं केली? 1 नंबरची आणि 2 नंबर. ठीक आहे, चलो थँक्यू. मिळू शकते मात्र त्यांना एवढी साज असेल तरी शोधावं असं देखील श्रीकांत शिंदे म्हणत आहे. त्यांनी खासदाराला माणसं ठेवली आहेत ना? खासदार सांगली की सीट, सांगली की सीट को लेके आघाडी सर सर सांगली की सीट को लेके अभी भी जो कांग्रेस के विशाल पाटिल है उनमें नाराजगी दिख रही है. महाविकास आघाड़ी ने ये क्लेम किया है कि सभी बैठक हो गई है और सकते हमारे लोगों में भी बहुत सी सीट पर नाराज है क्योंकि हमने रामटेक की सीट कांग्रेस को क्यों छोड़ी, कोल्हापुर की सीट क्यों छोड़ी, अमरावती की सीट क्यों छोड़ी, क्या हमारे लोगों में नाराजगी है. लेकिन आघाड़ी में सरकार की नाराजगी मन में नहीं रखनी चाहिए. विशाल पाटिल ने अपक्ष उम्मीदवारी अर्ज भरलेला आहे. लोकशाही आहे, लोकशाही म्हणजे या देशात कोणी निवडणुका लढू
विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, रोशन दादा पाटलांचे नाते, काँग्रेसची बेमानी केली ना, उमेदवारी हा वेगळा विषय. मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेस, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही. विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, तेच आम्ही त्यांच्याशी परत संवाद करण्याचा प्रयत्न. एक अजून प्रश्न म्हणजे प्रकाश आंबेडकर आज आम्ही शिवसेनेचं जे गीत आहे मशाल गीत ते आम्ही लोकांसमोर आणतात. थोड्या वेळाने त्याची वेळ आणि आपल्याला कळत आहे. आणि पुढल्या काही दिवसामध्ये एक कॉमन आहे प्रसिद्ध वचन.